मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी होऊ लागली, मात्र याला ओबीसींकडून कडाडून विरोध होऊ लागलेला आहे। त्यामुळे आता मराठा आणि ओबीसी संघर्ष पेटेल अशी भीती आहे, आणि त्यामुळे मराठा आरक्षणासाठी उर्वरित पर्याय काय आणि ओबीसीतून आरक्षण दिल्यास काय अडचणी येतील, पाहूयात रिपोर्टमधून। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्यास अन्याय, मराठा आरक्षणात अडचणींचा डोंगर। मराठा आरक्षणावरून सध्या सर्व पर्यायांची पडताळणी सुरू असताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीनं जोर धरला, मात्र त्याला आता ओबीसी संघटनांचा कडकडून विरोध होऊ लागलाय। तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास तो ओबीसींवर अन्याय ठरेल, त्यामुळे सरकारनं आरक्षणाची टक्केवारी वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय। ओबीसीला जो आता कोटा आहे त्या कोट्यातून आणखीन काहीतरी असे तरी करणं ते ओबीसीच्या गरीब लोकांचं सुद्धा एक प्रकारे अन्याय होईल असं काही लोकांचं म्हणणं आहे, ते एकदम दुर्लक्ष करण्यासारखं नाही। त्याला पर्याय हा आहे की आज जो 50% अट आहे त्या 50%मध्ये आणखीन 15-16% ॲडिशनल करण्याच्या संबंधीची दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घेतली तर हे प्रश्न सुटू शकतो। आरक्षण मर्यादा वाढवण्याची गरज काय तेही आपण पाहूयात। SC 13%, ST 7%, OBC 19%, SBC 2%, NTA विमुक्त जाती 3%, NTB बंजारा 2.5%, NTC धनगर 3.5%, NTD वंजारी 2%। एवढं आरक्षण सध्या महाराष्ट्रात लागू आहे। 15-4 आणि 16-4 या कलमांनुसार मिळणाऱ्या आरक्षणाची मर्यादा 50% वर जाऊ नये। जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने आरक्षण 50% वर नेलं ते कमी करण्यात येईल। आता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास काय अडचणी येऊ शकतात यावर एक नजर टाकूया। सध्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसीत समावेश करणं किंवा घटना दुरुस्ती करून टक्केवारी वाढवणं हेच पर्याय। ओबीसीच्या 19% आरक्षणात सध्या 400 जाती, मराठा समाजाची लोकसंख्या 31%। मराठ्यांना ओबीसीतून वेगळं 13% आरक्षण दिल्यास एकूण टक्केवारी 32 होईल, मात्र त्यामुळे 50% मर्यादेचं उल्लंघन होईल। आहे त्या टक्केवारीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसींना मोठा फटका। तर दुसरीकडे सरकारनं मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावू नये, तसेच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये असं ओबीसी संघटनाचे नेते म्हणत आहेत। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता अधिकचं वाढवून द्या आणि वाढवून देऊन जेवढं द्यायचं आहे तेवढं त्यांना द्या। पार्ले हे खरं जबाबदारी सोसण्याची आहे, बहुमतातलं सरकार आहे राज्यात आणि केंद्रामध्ये। आज झटक्यामध्ये काम होऊ शकतं, फिरवा फिरवी कशाला, कशाला 1 महिन्याची मदत पाहिजे। कुणबी मराठा देण्याची भूमिका स्वीकारली, प्रमाणपत्राचं तपासणी उद्या, कुणबी मराठा देऊ देत असताना पहिल्यांदा आरक्षण वाढवा। मी तर त्या मंचावर जाऊन बोललो जिथे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी, की आपण यामध्ये वाढ करा आणि मग ओबीसीच्या संदर्भातला विचार करा। ओबीसीचं आरक्षण वाढवून द्याव ना, माझं काय म्हणणं आहे तर त्यांच्यावर उलट ओबीसी म्हणणं असणाऱ्या लहान जाती ज्या आहे त्या तर खूपच भरकटत आहे। जर का आपण जर पाहिलं तर इकडे ते भोई समाज ओबीसीमध्ये येतं, खूप लांब सुतार गितार यांचं तर कुठं थाकच लागत नाही। ते आरक्षण मिळत असताना त्या 58 मोर्च्यांची अशी मागणी होती की कुठल्याही इतर जमातीवरती म्हणजे कुठल्याही एखाद्या जमातीवरती अन्याय न करता, म्हणजे आम्हाला डिस्काउंट न घेता आम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये 50% वरचे जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये वेगळी कॅटेगरी घेऊन आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशी साधी सुटलेली सर्व मागणी जी आहे मराठा समाजाची होती। त्या मागणीला ओबीसी संघटनेमुक्त समजला सगळ्या समाजाने त्यामुळे सरकारनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे, तसेच त्याचे पडसाद निवडणुकीतही उमटू शकतात।
तर दुसरीकडे आंदोलक मनोज जरांगे अजूनही आपल्या आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून सध्या सरकारसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला. आता सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्राला गळ घालणार की आणखी कोणता उपाय शोधून काढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या तरी मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजतच राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.